आठ जिल्ह्यामध्ये कांद्याच्या पिकाचा विमा उतरवण्यात मोठा घोटाळा. कांद्याची लागवड न करताच शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवल्याचं समोर. मुंबईमध्ये कुर्ल्यामधल्या बस दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 7 ड्रायव्हर संजय मोरेला 21 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी. 100 शकुनी मेल्यावर पवार जन्माला आले. गोपीचंद पडळकरांची मार्केटवाडीत टीका. तर सदाभाऊ म्हणतात पवारांचा पक्ष नव्हे गुंडांची टोळी. माजी आमदार राम सातपुतेंचीही मोहिते पाटलांवर बोलताना जीभ घसरली. माझाच्या बातमीनंतर विशाल एंटरप्राइजेसकडून पुरवठा होणाऱ्या औषधांचा वापर थांबवण्याच्या सूचना. अन्न आणि औषध प्रशासनाकडून सर्व औषधांची तपासणी करण्याचेही आदेश. बांगलादेशातल्या हिंदू अत्याचारांविरोधात राज्यभरात अनेक ठिकाणी हिंदुत्ववादी संघटनांचा मोर्चा. नागपूर संभाजीनगरचा नाशिक रत्नागिरीत मोर्चा. न्यायाधीश शेखर कुमार यादवांच्या वक्तव्याची सुप्रीम कोर्टाकडून दखल. हायकोर्टाच्या रजिस्ट्रारकडून मागवलं तपशील. न्यायमूर्ती यादव म्हणाले होते बहुसंख्याकांच्या इच्छेनुसार हा देश चालेल. बीड जिल्ह्यामध्ये सरपंचाच्या हत्येप्रकरणी 6 अटक. आणखी 4 आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची 6 पथकं. कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावरचा मुस्लिम पक्षाचा दावा कोर्टाने फेटाळला. 48 वर्षांपासून सुरू असलेला वाद निकाली. हिंदू संघटनांकडनं कोर्टाचं स्वागत. भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांची अपहरण करून हत्या. मारेकरी अजूनही अज्ञात. शोधासाठी 8 पथकं स्थापन. लोकांना मोफत धान्य वाटप करणं हा उपाय नव्हे. रोजगाराच्या संधी निर्माण करा. सुप्रीम कोर्टाच्या केंद्राला सूचना. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.